भरघोस द्राक्ष उत्पादनासाठी अश्वमेधचा एक्सपोजर। एक्सपोजरचा एक फवारा द्राक्षघड जीर्ण थांबवू शकतो। द्राक्ष बागायतदारांचा एक सच्चा सोबती म्हणजेच अश्वमेधचं एक्सपोजर। अधिक माहितीसाठी संपर्क अश्वमेध ऍग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कोपरगाव। संपर्क 0242-22-35-57, 77-680-04-552 आणि 84-118-86-983। श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड या गावचे सरपंच विकास इंगळे यांनी स्वखर्चातून प्रत्येक कुटुंबाला 5 किलो साखरेचं वाटप केलंय। उच्च शिक्षित आणि आयटी क्षेत्रामध्ये असणारे पिसोरे खांड गावचे सरपंच विकास इंगळे हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत गरजू विद्यार्थी आणि शाळेला भेट स्वरूपात कायमच मदत करत असतात। राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असा त्यांचा उद्देश आहे, तर गावातील अनेक सामाजिक कार्यक्रमाला ते अग्रस्थानी असतात। विकास इंगळे यांनी राबवलेला उपक्रम हा स्तुत्य आहे। प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि प्रत्येक गावकऱ्यांनी देखील अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे, असं जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी म्हटलंय। आज जे साखर वाटपाचा जो गोड कार्यक्रम आहे, गोरगरिबांना आज त्यांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून जे इंगळे सरपंचांनी हा उपक्रम राबवलाय त्याबद्दल मी गावाला देखील असेच वेगवेगळे कार्यक्रम व्हावा आणि यांनी जो पायंडा आता नवीन उपक्रम राबवलाय तो इतर गावातही कसा करता येईल त्याच्याबद्दल आपण नंतर गहन चर्चा करू आणि त्यातून असंच काहीतरी नवीन एक योजना स्टार्ट करू। तरी याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो। 10 फेब्रुवारी 2019 मध्ये गावच्या सरपंचाची जुना माझ्या आधी त्याच्यानंतर मी गावामध्ये एक उपक्रम राबवण्याचं ठरवले की दिवाळीला गोरगरिबांना साखर वाटप करून त्यांच्या कुटुंबांना थोडस आपल्याला हातभार कसा लावता येईल याचा प्रयत्न केला। तसेच साखर वाटप करताना मी स्वखर्चातून साखर वाटप केली, कोणत्याही प्रकारचा निधी याच्यामध्ये वापरलेला नाही आणि वर्षभर जे काही कामं होतात ग्रामपंचायतीमध्ये ते कामं पण अतिशय सुंदर पद्धतीने कसे करता येतील त्याच्याकडे लक्ष दिलं। गावामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणावरती जास्त भर दिला। तसेच इतर उपक्रम जर म्हटलं तर मी माझे वैयक्तिक बर्थडे साजरा करताना पण शाळेमध्ये वह्या पुस्तकं देऊन साजरा करणे किंवा आणखी काहीतरी वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल आणि वेगळा आदर्श आपल्याला गावामध्ये कसं निर्माण करता येईल याच्यावरती वेळोवेळी लक्ष दिले आणि गावामध्ये आपल्याला सुधारणा कशी करता येईल याच्यावरती मी नेहमी प्रयत्न करत असतो। यावेळी उपसरपंच सदस्य गावकरी मोठ्या आणि गावकरी मोठ्या संख्येने हजर होते। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।